लॉगिन करा mumbaitak.in वर. एका गरीब महिलेच्या हातावर एक मुस्लिम माणूस घड्याळ बांधतोय. राखी पौर्णिमेच्या दिवशी हा फोटो महाराष्ट्रभर चांगलाच व्हायरल झाला. हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक म्हणून या फोटोकडे पाहिलं गेलं. पण हा फोटो आहे अमरावतीतल्या बाबूभाईंचा. अमरावतीच्या जव्हार रोड भागात या बाबूभाईंचं गेले 40 वर्ष दुकान आहे. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला बाबूभाईंच्या दुकानापाशी एक गरीब महिला आली. बाबूभाईंच्या दुकानातल्या घड्याळाकडे ती निरखून पाहत होती. तेव्हा बाबूभाईंनी तिला पैसे देऊ केले. पण पैसे नको, मला घड्याळच हवंय असा हट्ट तिने धरला. त्यावर महिलेचा हट्ट पाहून बाबूभाईंनीही आपल्या दुकानातलं एक घड्याळ तिच्या हातावर बांधलं आणि म्हटले, ले बहना राखी का मेरे तरफ से तोहफा. अमरावतीच्या एका हौशी पत्रकाराने हेच क्षण आपल्या कॅमेरात टिपले आणि अमरावतीचे हे बाबूभाई राज्यभरात चर्चेचा विषय बनले. एक बुढ़ी औरत आई मेरे दुकान के तरफ देख रही थी और देखने के बाद वो इसका हुआ था, इसका मन घड़ी में है. मैंने घड़ी निकाला, उसके हाथ पे दिया तो वो बोले मेरे को हाथ पे बांध दिया. मैंने उसके हाथ पे बांध दिया. शनिवार का दिन था, रक्षाबंधन का. मैंने बोला ले बहना घड़ी बांध. नमस्कार. मागील 50 वर्षापासून माझ्या वडिलांच्या काळापासून ते माझं घरी स्टोर आहे आणि माझ्या लहानपणापासून मी ते बाबूभाईंना मी पाहत आहे. अगोदर त्यांचं चपलेचं दुकान ते व्यवसाय करायचे इथे फुटपाथवर, पण आता या अतिक्रमणामुळे ते आता इथे यांनी घड्याळाचं दुकान लावलेलं आहे. पण मी त्यावेळेस मला लहानपणापासून यांना असं पाहिलं आहे की बा ते कोणत्या रूपात समाजात करतात, ज्यांना की तत्पर राहतात, कुणा कुठं लहान घरी कुणालाही मदतीचा हात त्यांचा कापतो. लॉग इन करा mumbaitak.in वर.